मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। कलवा में रिक्शा ड्राइवर का गांजा पीने का वीडियो सोशल मीडिया में काफ़ी वायरल हो रहा है। यात्रियों की सुरक्षा को लेकर भी अब मुद्दा गर्म हो रहा है। वायरल वीडियो पर संज्ञान लेते हुए कलवा पुलिस ने तत्काल कार्रवाई भी की है। आपको बता दें कि थाने के कलवा में चौंकाने वाला मामला ये सामने आया है। कलवा पूर्व रेलवे स्टेशन के पास रिक्शा स्टैंड पर नशा करते हुए रिक्शा चालक का वीडियो वायरल हो रहा है। वहीं हाल ही में डोंबिवली में रिक्शा चालक द्वारा एक महिला के अपहरण की घटना अभी ताज़ा है। और वहीं इस वायरल वीडियो में ये भी दावा किया जा रहा है कि रिक्शा ड्राइवर खुलेआम गांजा पी रहा है। इससे यात्रियों को खास करके महिलाओं की सुरक्षा पर प्रश्न चिन्ह खड़ा हो रहा है। कलवा पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए इन रिक्शा ड्राइवरों की तलाश भी शुरू कर दी और इन्हें गिरफ्तार भी कर लिया गया है। इस मामले में 3 लोगों के खिलाफ NDPS अधिनियम के तहत कार्रवाई की गई है, जबकि उनका 4था साथी अभी फरार बताया जा रहा है और पुलिस उसकी भी तलाश में जुट गई है। कलवा पुलिस स्टेशन के सीनियर PI कन्हैया थोरात ने इस मामले में क्या जानकारी दी है, आपको सुनाते हैं। पर्वाच्या दिवशी संध्याकाळनंतर रात्री कलवा ईस्ट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काही तरुण गांजा पीत आहेत असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सोशल मीडियावरनं। तो व्हायरल व्हिडिओ वरिष्ठांमार्फत आमच्यापर्यंत आला आणि आम्हालाही प्राप्त झाला होता। त्यावरनं झोन 1 DCP गणेश गावडे साहेब यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही कळवा ईस्ट भागामध्ये तो व्हायरल व्हिडिओ मधले जी लोक होती त्यांचा शोध घेतला। तर आम्हाला ती माणसं त्या पार्किंगच्या बाजूलाच परत गांजा ओढताना मिळून आलेले आहेत। त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे NDPS ऍक्टनुसार। त्यात 3 इसम मिळालेले आहेत, एक विनोद गुप्ता, गजानन साळुंखे आणि मोहम्मद शेख म्हणून हे 3 आहेत। त्यांच्याकडे आम्ही चौकशी केलेली आहे आणि त्यांचा अजून 4था जो साथीदार होता तर त्याने ते गांजाचं आणि ते पिण्याचं साहित्य आणलं होतं याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे। तर त्या 4थ्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील कायदेशीर कारवाई करतोय। त्यांच्या तिघांचा बॅकग्राऊंड काय आहे आणि असं चरस गांजा पिणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे रेल्वे स्थानकामध्ये असतो, त्यामुळे अनेक घटना घडतात, त्यामुळे त्यांच्यावरती वचक बसण्यासाठी पोलिसांचं नेमकं काय? हे सगळं 3 इसम रिक्षा चालक आहेत, कळवा ईस्ट मध्ये राहणारे आहेत। रात्रीच्या वेळेस ते रिक्षा चालवून त्यांचा उदरनिर्वाह करतात। त्यांनी गांजा कुठून आणला याबाबत आम्ही चौकशी शोध घेतोय आणि त्यानंतर पुढील कारवाई करणार आहे। कळवा ईस्ट किंवा वेस्ट ह्या परिसरामध्ये असे गांजा पिऊन रिक्षा चालवणारे जे कोणी असतील त्यांच्यावर आम्ही पुढे कायदेशीर कारवाई करणार आहोत।